आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बघितलंस का तायडे, बघितलं का कसा फिरला तुझा मुलगा, बघितलं? मला ह्याचीच भीती होती म्हणून तुला सांगत होतो, या सगळ्यांना तू ठाकलून लाव पडणारी. तुझ्या मुलाने रंग दाखवलेच, त्यातही कटकारस्थानी मुलगी, डोळ्यातून दोन अश्रू काय काढले नाहीत. तुझा मुलगा गेला तिच्या मागे शेफ्टी हलवत तिचे पाय चाटायला. मामा तोंड सांभाळून बोल मामा, तुला काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की मी तुला घाबरतो. विघ्नेश आवाज मलाही चढवता येतो. तू मामाच ना म्हणून इतके दिवस गप्प बसलो पण आता नाही, आणि आज तोंडावर सांगतो तुझ्या. जा नाही घाबरत, तुला काय करायचं ते कर. जा आणि तुझ्याशी काय बोलायचं रे, तुझ्या साधं हे लक्षात येत नाहीये की माझं स्नेहाशी लग्न लावून तू माझ्या नाही तर स्नेहाच्याच आयुष्याशी खेळतोयस. माझं जर का स्नेहाशी लग्न झालं असतं तरीही मी आयुष्यभर फक्त हर्षदाचाच विचार केला असता, आणि मग स्नेहा आयुष्यभर अशीच खितपत पडली असती हे चाललं असत तुला. स्नेहाचं असं काहीतरी झालेलं तुला चाललं असत का? अरे माझा नाही तर किमान स्वतःच्या मुलीचा तरी विचार कर. स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा वापर करू नकोस. ए बात झाला विघ्नेश, बात झालं. माझा स्वार्थ तायडे, माझा स्वार्थ? अगं माझ्या मुलीशी विघ्नेशचं लग्न व्हावं हे तुझं आणि माझं स्वप्न होतं, हो ना? मग तू का नाही बोलत आहेस? अशी गप्प गाऊया, बोल ना. हे बघ तुझं मला माहित नाही पण मी हे लग्न लावून देणार म्हणजे देणारच. अरे तुला हे लग्न मुकाट्याने करावंच लागणार, कळलं ना? माझं ठरलंय, आता लग्न करेल तर फक्त हर्षदाशीच. ए तायडे आता हा माझ्या डोक्यात जातोय, तुला आधीच सांगतोय, हे जर का आज लग्न नाही झालं ना तर याला आयुष्यातून उठवेल, तुझा मुलगा हे विसरून जाईन मी, कळलं का? विलास मला माफ कर. म्हणजे तायडी अगं तू काय बोलतेस? जे विलास आता माझ्याच्याने सहन नाही होते, आता मी विघ्नेशच्या लग्नाचा विचार नाही करू शकत. आता माझ लक्ष फक्त माझ्या होणाऱ्या नातवंडाकडे. अरे विलास
त्याच्या येणाऱ्या बाळाला त्याच्या वडिलांची गरज आहे, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या एका कुटुंबाची गरज आहे. त्याची काही चूक नसताना मी त्याचा हा अधिकार असा कसा हिरावून घेऊ शकते विलास? म्हणून आपण काय म्हणून आपण काय करायचं? हे लग्न थांबवायचं? हो, आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये. हेच बाकी होत, हेच बाकी होत. आज पुन्हा एकदा तू माझा विश्वासघात केलायस. माझं सोड ग, माझ्या स्नेहाचा तरी तू विचार करायला हवा होता. एकदा नाही, दोन वेळा तिला लग्नाच्या मंडपापाशी आणून तिचं लग्न मोडलं. तिचं लहानपणापासूनच स्वप्न तू एका क्षणात मोडलं. त्याची किंमत चुकवावी लागेल तुम्हाला. या विलासशी पंगा घेतलात ना तुम्ही? तुम्हाला असं नाही सोडणार मी, नाही सोडणार तुम्हाला.